वरसोली समुद्रात बुडाली बोट, 8 जण सुखरूप परत. करंजा येथून सकाळी 4 वाजता अलिबाग वरसोली भागात मच्छीमारी करण्यासाठी आलेली मच्छीमार बोट वरसोली समुद्र किनाऱ्यात बुडाल्याची घटना आज सकाळी 5:45 सुमारास घडली आहे. यामध्ये असलेले 8 कर्मचारी लाईफ जॅकेट घालून समुद्रात उडी मारून पोहत वरसोली समुद्र किनारा त्यांनी गाठला आहे. त्यामुळे या 8 जणांचे जीव वाचले आहेत. त्यांना पुढील उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. बोटीमध्ये असलेल्या 5 जणांची प्रकृती आता सुखरूप आहे, परंतु बोट बुडाल्याने लाखोंचं नुकसान झालंय. मच्छीमारीला पावसाळ्यात बंदी घातली असताना व हवामान विभागाने 5 दिवस मच्छीमारांना मच्छीमारी करण्यासाठी समुद्रात जाऊ नये अशा सूचना दिल्या असताना देखील मच्छीमार हे मच्छीमारीला जात आहेत. त्यामुळे आता या दुर्घटनेनंतर या मच्छीमारांवर काय कारवाई होणार याकडे लक्ष लागून राहिलंय. सकाळी 4 वाजता करंजावरून सुटलो, खंदेरीचे जरा हेट जेवलो, म्हणजे खंदेरी आणि आपले रिंग चावल खाद्या रिंगण्या तिथं आलो. आमची बोट बंदर पडली, बंद पडली तर आम्ही सगळं 8 ते 8 खाली उतरलो. चालू करायचा प्रयत्न केला तर बोट आम्हाला चालू झाली नाही. आम्ही नांगर टाकला, नांगर होता तो हिसक्या नांगर बी पावरी आपली तुटली, तुटल्यावर बोट दरी आवतून खरपावं लागून बोट बुडली. तिथून आम्ही मग सकाळी 6 वाजता उऱ्या टाकल्या, ते एक जाकिटा घालून ते 10 वाजता आम्ही दरी आलो. कुठल्या सबस्क्राइब करा आणि बेलचं बटन दाबा.